शिवाजी महाराजांचा श्री पब्लिकन सेनेचा हरिंद्रा साहब आगे बढ़ो खाजा मिया आगे बढ़ो देश का नेता कैसा हो देश का नेता कैसा हो अरे है जातिवादी सरकार से करा सकाय अरे है जातिवादी सरकार से करा सकाय अन्नधान्यावर लावलेले ज्येष्ठ रद्द व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे वह्या पुस्तकावर लावलेले अभ्यासक्रमावर लावलेले ज्येष्ठ रद्द व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे व्हायलाच पाहिजे हल्ला बोल लाठी लेके हल्ला बोल 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 वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा दे वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा ये लोक महागाई कमी करतात परंतु 2 रुपये कमी करतात आणि 20 रुपये वाढवतात अशी पद्धत चालू आहे। ज्या 8 वर्षापूर्वी पेट्रोल हा 60-65 रुपये होता आज पेट्रोल 110 वर गेलेला आहे। डिझेल त्यावेळेस 50 रुपये होता आज 100 पार केलेला आहे। त्यावेळेस स्वयंपाकाचा घास 350-400 मिळायचा आज 8 वर्ष झालेत आता 1150 घास मिळत आहे। आता जो आंदोलन तुम्ही छोटी गाडी केलेलात पुढे काय मोठं आंदोलन करणार सरसेनानी आनंदराज आंबेडकरांनी हे आदेश दिलेले पूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहेत आणि होऊ लागलेत। याच्यापुढे आम्ही मोठं आंदोलन करणार आहोत त्या आंदोलनाची भूमिका आतापासून आमची तयारी चालू आहे। आमचं आंदोलन हा या केंद्र सरकारनं खाण्यापिण्याच्या वस्तूवर GST लावलेली आहे। मुलांच्या शिक्षणाच्या पुस्तकावर वह्यावर पेनावर GST लावलेली आहे ते GST रद्द व्हायला पाहिजे। आणि पेट्रोलचा भाव वाढ होतो हमेशा आज 110 वर पेट्रोल गेलेला आहे। डिझेल 100 पार केलेला आहे आणि CNG सुद्धा 86 रुपये किलो झालेला आहे। तसेच या ठिकाणी आपण बघतो स्वयंपाकाचा गॅस 8 वर्षापूर्वी 350-400 रुपये होता तो गॅस आज 1150 झालेला आहे। परंतु ह्याविषयी कसलाही विरोधी पक्ष याच्याबद्दल आवाज उचलत नसल्या कारणामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे। कारण विरोधकांनी सदनामध्ये आवाज उचलायला पाहिजे। महागाई वाढत आहे जर आपण जर याच्याबरोबर संविधाना मार्फत की लोकशाहीमार्फत जर आपण आंदोलन नाही केले तर हे लोक जसं आपला श्रीलंकेवाल्याचं झालेलं आहे राष्ट्र सोडून तिथले लोक पळून गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी महागाई कुठं याला आसमानला पोचलेली महागाई तशी आपल्या देशात होऊ नये म्हणून ही आम्ही आंबेडकर चळवळीची लोक लोकशाही जिवंत राहायला पाहिजे संविधान जिवंत राहायला पाहिजे संविधानाच्या माध्यमातून आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून हे आंदोलन करत आहोत। तुम्ही आता असं म्हणालात की विरोधक आंदोलन करत नाही मोदी सरकारकडून विरोधकांना संपवलं जावं अशा प्रकारचं एक षड्यंत्र सुरू आहे। आता महाराष्ट्रामध्ये इथले जेवढे लोक होते त्यांच्यावर ED लावून त्यांचं तोंड दाबण्याचा प्रयत्न केला। जो कोण TV मध्ये बोलत होता नवाब मलिक होता त्याच्यावर लावलं ED लावली। जे काय बोलणारे लोक होते आज संजय राऊतावर पण त्यांना पण आता जेलला पाठवलं गेलेलं आहे। तर महाराष्ट्रामध्ये सरकार जो भाजपाचा केंद्र सरकार आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून देवडणे फडणवीस व सोमय्या हे लोक काय यांची लोक श्रीमंत नाहीत का भाजपामध्ये पण श्रीमंत आहेत ना त्यांच्यावर एखाद्यावर ED लावून दाखवा आम्हाला। आम्ही जेणे समजू की बाई एकतर्फी हे करत नाही दोन्ही बाजूला हे ED लावती पण ED तसं करत नाही। काँग्रेसच्या राज्यात ED काय कोणाला माहिती नव्हतं पण ह्या भाजपाच्या राज्यामध्ये ED दिसायला लागली आणि ह्या ED ने सर्वाला येडे करून टाकलेलं आहे म्हणून त्यांच्या विरोधात कोण बोलत नाही। एवढा महागाई वाढली गॅसचे दर वाढले किती तुम्हाला प्रॉब्लेम होता आता घराचे स्वयंपाक वगैरे आहेत ते सगळ्यात महाग झालात कसं काय तुम्ही मॅनेज करतात। आम्हाला विश्वास होता जरा सरकार चेंज होईल तर काहीतरी देशाचा विकास होईल म्हणून आम्ही यामुळे हे सरकार बदललं आणि आम्ही BJP सरकारला हे निवडून दिलं मागच्या वेळेला। पण आम्हाला असं माहिती नव्हतं की BJP सरकार एवढी महागाई वाढवेल एवढी GST लावेल। आम्हाला असे आश्वासन भेटत होते की जो काला धन आहे वो तुम लोग के अकाउंट में आने म्हणजे येणार आहे आणि गरिबी हटणार आहे लोकांना घरं भेटणार आहे तर त्यांनी त्यांचं एकही कुठलं कार्य पूर्ण केलेलं नाही आहे। फक्त त्यांनी थापावर थापा देत गेले आणि फक्त त्यांना खोटं बोलण्याशिवाय दुसरं काही येत नाही आहे। तर ते लोकांना खोटे आश्वासन देतात आणि लोकांची दिशाभूल करतात। ते आता ह्याच्यामध्ये मुलांना रोजगार नाही आहे लोकांच्या भरत्या थांबवलेल्या आहे आणि
साध्या पेन्शिलवरती खोलडबरवरती वहीवरती तुम्ही ज्येष्ठ लावाल तर गरिबाचे मुलं शिक्षण कसे करतील आणि ते मुलं प्रगतीत कसे होतील, हा देश आपला कसा शिक्षक होईल, नाही होऊ शकत आपला, कारण गरीब हा शिकू शकणारच नाही आहे. यांनी कुठेतरी ज्येष्ठी थांबावी, हे ज्येष्ठी यांनी रद्द करावी. शिक्षणावरती आणि राशनवरती यांनी ज्येष्ठी लावूच नाही आहे. आणि आपल्या भारत सरकार देशामध्ये पहिले ज्येष्ठी हा मुद्दाच नव्हता, ज्येष्ठी नव्हती आपल्या देशामध्ये, पण ह्या सरकारने ज्येष्ठी आणलेली आहे. आणि ह्या सरकारने अगर ज्येष्ठी बंद नाही केली तर ह्या सरकारला पुढच्या 5 वर्षामध्ये नक्की ज्यांना सबक भेटणार आहे, कारण जनता यांना विसरणार नाही आहे. यांनी जे दिशाभूल केलेली आहे पुढच्या वेळेला जनता यांची दिशाभूल करणार आहे आणि यांना नक्कीच पाडण्याचा प्रयत्न दिशा आपली जनता करणार आहे. मी रिपब्लिकन सेना महिला नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष रेखा इंगळे.